ब्रह्मा मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशि भूमि सुतो बुधश्च गुरुश्च शुक्र शनि राहु केतव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम्। सुप्रभात मंडळी, तरुण भारत न्यूज चॅनलच्या भविष्य कथन या कार्यक्रमामध्ये मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ला आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आजचे पंचांग आहे 1 ऑगस्ट 2022 सोमवार, श्रावण मास शुक्ल पक्ष चतुर्थी, पूर्वा नक्षत्र, परिग योग आणि वनजीकरण। मित्रांनो, आज श्रावणातला पहिला सोमवार। ह्या मी तुम्हाला मागच्या वेळी सांगितल्याप्रमाणे श्रावणातील सोमवाराला भरपूर महत्त्व आहे। हे जे श्रावणात येणारे जे सोमवार व्रत आहे याला सोमव्रत असे म्हणतात आणि या सोमवार व्रतांची जर आपण पूजा केली, शंकराची पूजा केली, त्याप्रमाणे शिवमुठही सांगितले आहेत, तर ते शिवमुठ याप्रमाणे आहे। तर ती शिवमुठ तांदूळ असं सांगितलेलं आहे, तर तांदळाची मूठ शिवपिंडीवर अर्पण करावी किंवा शिवमंदिरामध्ये ती मूठ ठेवावी। म्हणजे आपल्या मुठीमध्ये जितके तांदूळ येतील तितक्या 7 मुठी 5 मुठी आपल्या ऐपतीप्रमाणे आपण तिथे अर्पण कराव्या। तर शिवमुठीचं भरपूर महत्त्व सांगितलं आहे। त्याचप्रमाणे या सोमवार व्रताचं जे काही आपण व्रत करतो ती शंकराची उपासना आहे। मोठ्या प्रमाणात बिल्वपत्र किंवा अभिषेक वगैरे किंवा आपले प्रत्येक जणांचे कुलदेव हे शंकरच आहेत, तर त्यावेळी शंकरांची पूजा करणं खूप महत्त्वाचं आहे, त्याचंही आपल्याला फळ मिळतं। त्याचप्रमाणे तिथी ही चतुर्थी आहे। तर मित्रांनो, या चतुर्थीला म्हणजे श्रावणात येणाऱ्या शुक्ल पक्षातील चतुर्थीला दुर्वा गणेशाचं व्रत केलं जातं। म्हणजे दुर्वा गणेश म्हणून हे व्रत आहे, ते सर्वतोभद्र मंडल यावरती गणपतीची स्थापना करून त्याला सुवर्णांच्या दुर्वा अर्पण करण्याचे व्रत आहे। या परंपरानुसार आपल्या कुटुंबामध्ये ज्या काय असतील त्याप्रमाणे आपल्या धर्माप्रमाणे ते केले जाते। तर या दिवशी जर जमत नसेल तर चतुर्थी आहे म्हणजे ती दुर्वा गणपतीचं, तर असलेल्या गणपतीच्या मूर्तींवरती 21 दुर्वांचं अर्पण जरी केलं तरी आपल्याला त्याचं नक्कीच फळ मिळतं। हे व्रत प्रत्येकाने करावं, शक्यतो विद्यार्थी वर्गाने अभ्यासामध्ये सुयश मिळण्यासाठी जर या दुर्वा गणपतीची पूजन केली, म्हणजे ज्या काही ठिकाणी गणपतींची मूर्ती आहेत किंवा घरात आहे तर दुर्वांचं अर्पण करावं, गुळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा, जमत असेल तर एक भूक तरावं। म्हणजे बघा, दूध शर्करा योगच आहे, सोमवारी आहे आणि चतुर्थी आहे, म्हणजे हे जर व्रत केलं तर आपल्याला दुगणित फळ मिळणार आहे। तर मी तुम्हाला आज वाराप्रमाणे, म्हणजे सोमवार प्रति सोमवार येणार आहेत, वाराप्रमाणे आणि तिथीप्रमाणे याचे जे व्रत वैकल्य आहे ते मी आता तुम्हाला सांगितले। चला आता सुरू करूया 12 राशींचे भविष्य कथन। मेष राशी, आज शक्यतो आपली कामे आपणच पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा। एखादं काम जर दुसऱ्यांवरती आपण सोपवलं तर त्या ठिकाणी नुकसान तर होईल आणि त्याप्रमाणे आपल्याला मानसिक त्रास होईल। याकडे लक्ष द्या, मानसिक त्रास होऊ नये किंवा नुकसान होऊ नये यासाठी दुसऱ्यावर अवलंबून राहू नका, आपली कामे आपणच करा। वृषभ राशी, कामाचा तणाव वाढणार आहे, काम वाढणार आहे, दगदगही वाढणार आहे, त्याबरोबर आपले आरोग्यही बिघडू शकते, आरोग्य आपल्याला त्रास देऊ शकतात, आरोग्याच्या कटकटी वाढू शकतात, तर आरोग्य पाहूनच कामाचं नियोजन करा। मिथुन राशी, आपल्या राहत्या वास्तू संबंधित जर एखादे अडलेले काम होते तर ते काम आज पूर्ण होईल। नवीन वास्तू घेण्यासाठी जर असेल किंवा वास्तू रिपेअरिंगसाठी असेल किंवा वास्तूत काही खर्च करण्यासाठी असेल तर ते काम आपले आज पूर्ण होईल आणि मनाप्रमाणे आपल्याला समाधान मिळेल। कर्क राशी, व्यवसायात नवीन भागीदार किंवा नवीन व्यवसायात भागीदार घेण्याची आपली जर इच्छा असेल तर आज आपल्याला योग्य व्यक्ती मिळेल आणि योग्य संधीही मिळेल आणि त्यांची साथही लाभेल, याकडे लक्ष द्या। सिंह राशी, वाहन चालवताना सांभाळून चालवा, पूर्णप्रमाणे वाहतुकीचे जे काही नियम आहेत ते पाळण्याचा प्रयत्न करा, नाहीतर आपल्याला त्याच्यात त्रास होऊ शकतो। कन्या राशी, कामे पूर्ण करण्यासाठी बुद्धीचाही वापर करा। प्रत्येक वेळी शक्तीचा किंवा युक्तीचाच वापर होतो, म्हणजे शक्तीचा वापर होतो असं नाहीये, आक्रमक होऊ नका काम पूर्ण करण्यासाठी, बुद्धीने तो काम करण्याचा प्रयत्न करा, आपले काम नक्कीच पूर्ण होईल। तुळ राशी, उधारी घेताना अथवा उधारी देताना नियम पूर्णपणे वाचा, तसेच तसा आपण करार जो करणार आहात तो करार करूनच ते उधार घेणे किंवा देणे हे व्यवहार करा। वृश्चिक राशी, आज आपण कामामध्ये उत्साहित असाल, आपला उत्साह वाढेल, उत्साहपूर्ण आपण काम कराल आणि त्या कामात आपल्याला यश नक्कीच मिळेल। धनुराशी, एखादी गोष्ट सिद्ध करण्यासाठी आपला वेळ वाया घालवू नका। ती गोष्ट जी खरी आहे ती खरीच आहे, सत्य कधी ना कधीतरी वर येणारच, पण त्यासाठी जर आता आपण वेळ वाया घालवला तर आपल्याला त्याचं नुकसान होऊ शकते, याकडे लक्ष द्या। मकर राशी,
एखादं इलेक्ट्रॉनिक आयटम आपण जर वापरत असाल, हाताळत असाल, तर ते जपून वापरा. तांत्रिक बिघाडामुळे नुकसान होऊ शकते. कुंभ राशी, कुटुंबाची काळजी व कुटुंबामध्ये आलेल्या सध्या अडचणी जे काय आहेत त्या दूर होतील, त्याचे निवारण होईल, मनासारखे समाधानिक उत्तरही मिळेल. मीन राशी, विद्यार्थी वर्गाला शिक्षणासाठी अभ्यासामध्ये ज्या ज्या काही अडचणी येत होत्या त्या आज दूर होतील, योग्य मार्गदर्शन लाभेल. आजचा दिवस बाराही राशींच्या लोकांना शुभकारी हितकारी जाओ. चला तर उद्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी, ह्याच वेळी. तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद.